नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसलाय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या आवडीचा कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा. तर मंडळी, आज आहे दसरा आणि तुम्हा सगळ्यांना आमच्या या मंचातर्फे, या पाहुण्यांतर्फे दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो मी. काल आपल्या भागामध्ये रात्रीचं खेळ चालेचे हे आपले आवडते कलाकार आलेले होते, त्यांच्याचबरोबर आजच्या या भागाला आपण सुरुवात करूयात. स्वागत करतो दत्ता तुमचं आणि तुम्हाला विचारतो, आता इतकं यश मिळालेलं आहे कसं वाटतंय आणि हे पात्र साकारून कसं वाटलं? खूप छान वाटतंय. आणि आता तुम्ही म्हणाल जसं की या पात्रानं तुम्हाला, नाही आम्ही आमची नावं विसरलो, सेटवर देखील आम्हाला सुहास, मला कोणी सुहास म्हणत आहे, दत्ताभाऊ दत्ताभाऊच येत. आणि आज फक्त कोकणातच नाही, तर अगदी मी चंद्रपूरला मागच्या वेळेस गेलो तर तिथेही लोकप्रिय आहे आणि ती लोक आता मालवणी भाषा बोलायला लागलेत. अच्छा. हां, कोकणातली फॅमिली असो किंवा विदर्भातली असो मराठवाड्यातली असो, त्यांना असं वाटतं की आमचंच कुटुंब आहे. तुम्हाला पण तसं मला वाटतं कोकणी बोलणं हे पहिल्यांदाच आलं असेल आयुष्यात, कारण माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही औरंगाबादचे. मी मूळचा बीडचा, बीडच्या, आणि मला मालवणी भाषेचं फक्त ऐकून मित्रांच्या पण एवढी नव्हती येत. सरिता आता तुमच्याकडे येणार आहे. प्रत्येक घरामध्ये तुमच्यासारखी एक सून असतेच जी खरं तर राबत असते म्हणून बोलत असते, तशी ही सरिता आहे, काय सांगाल याबद्दल? आपण अशी कॅरेक्टर्स घरोघरी कोकणामध्ये किंवा गावी कुठल्याही बघत असतो की अशी एखादी मामी, अशी एखादी वहिनी आपली असते की त्यांना त्यांचं डिझर्विंग मिळत नसतं आणि त्यामुळे ती सगळी चिडचिड असते, मे बी जेलसी असते असं आपण म्हणूयात. पण तितकंच ते जेन्युइनली जर केलं गेलं तर तितकं ते कॅरेक्टर निगेटिव्हकडे झुकणार नाही. मला वाटतं एखाद्या सिरियलमध्ये या वयोगटातल्या बाईसाठी एवढ्या वेगवेगळ्या छटा, म्हणजे सगळ्या छटा मला करायला मिळाल्या. वा वा. पण तुम्हाला पूर्ण असं ती भाषा सोडून पहिल्यांदा सगळे लोक ऐकत असतील मला वाटतं की तुम्ही कोकणातलेच आहात म्हणून. नाही नाही, म्हणजे माझं मूळ गाव कोकणात आहे पण रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण साईड, त्यामुळे मालवणीचा कधीच संबंध नाही आणि तशी मी पुण्याची आहे. माझा मालवणीची खूप संबंध येतो, मलाड मालवणी, मी तिकडेच राहतो. आता येणार आहे निलिमा, म्हणजेच प्राची यांच्याकडे. सायंटिस्ट आहेत त्या सिरियलमध्ये आणि खूप गंभीर आहेत या सगळ्या प्रकरणाकडे त्या गंभीरतेनं बघतात. तितक्या गंभीर खरंच आहात आयुष्य? अजिबातच नाही. मी फारच बालिश आहे. अच्छा. असं सगळे म्हणतात आणि मला ते मान्य आहे. मग हे पात्र जे तुम्ही साकारलेलं आहे, त्या ते पात्र साकारल्यानंतर प्रेक्षकांची काय प्रतिक्रिया मिळते? आता जेव्हा माझ्या ओळखीचे लोक मला भेटतात तेव्हा ते म्हणतात आम्ही विसरूनच जातो की ती तू आहेस म्हणून. हो, आम्ही त्याला निलिमा म्हणूनच बघतो कारण तू इतकी वेगळी असतेस त्याच्यात. माझ्यासाठी म्हणजे ही त्यांची जी कमेंट आहे ती खूप महत्त्वाची आहे की त्यांना वाटतंय की मी माझ्या ओरिजिनल कॅरेक्टरपेक्षा काहीतरी वेगळं करू शकते. आता येणार आहे माधव तुमच्याकडे. मंगेश, हॅलो. तुम्ही सुद्धा जे पात्र साकारलेलं आहे ते खूप गोड आहे, खूप निरागस आहे ते सुद्धा पात्र, काय सांगाल त्याबद्दल? नाही यार, ते पात्र खूप निरागस आहे कारण त्याला दोन्ही बाजू सांभाळून घ्यायचे आहेत. एक तर त्याच्या लहानपणापासून त्याचं जे घर आहे, त्याचे जे रिलेशन्स आहेत, आणि नंतर लग्न झाल्यानंतर त्याचे जे नवीन रिलेशन्स आहेत, याच्यामधला तो ब्रिज असलेला एक भाग आहे आणि तो दोन्हीकडे त्याची कसरत करत तो सांभाळत असतो. त्यामुळे ही कसरत खरंच कोणी करत असेल तर ग्रेट माणूस असेल. बरेच जण करतात. हो, बायको आणि सासूच्या मध्ये सगळ्यांनाच करावी लागतं. मला तसा अनुभव नाही कारण मी अजूनही सिंगल आहे. मला माहित नव्हतं, त्यामुळे रात्रीच खेळ चालीपेक्षा मोठा धक्का दिला तुम्ही. इकडे काही असतील इच्छुक उमेदवार तर इकडेच आपण, एवढा खर्च आहे, झीमर्टीच्या लाईट्स आहेत, व्हिडिओ शूटिंगची गरज नाही, सगळ्या घरात दिसणारच आहे. म्हणूनच त्यांनी मेन्शन केलंय हे. आणि ड्रेसही अगदी निवडलेला आहे बरं. आज फुल पेमेंट माझ्याकडून पार्टी. वा वा. आमचं जे दुलकन केबल नेटवर्क आहे त्याच्यावरती आता एक नवीन कार्यक्रम सुरू झालेला आहे. खरं तर या घरात एक नवीन लग्न झालेलं कपल आहे यांचं, आणि आमच्याही गावात एक नवीन लग्न झालेलं कपल आहे, त्यांची एक फॅमिली आहे. तर त्या नवीन लग्न झालेल्या दोन फॅमिलीमध्ये एक
खेळ आपण करणार आहोत. मी माठ सुनबाई नावाचा, जे हरणार ती माठ सुनबाई ठरणार आहे. आणि त्या सुनबाईला सगळ्यांनी सपोर्ट करायचं आहे या खेळामध्ये. तर बघूयात आता हा खेळ, मी माठ सुनबाई. नमस्कार 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 नमस्कार. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. गुलशन केबल नेटवर्कवर मी सदानंद बुच्चे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आणि आपल्या केबल नेटवर्कवर जसे आपण वेगवेगळे कार्यक्रम करत असतो, तसाच एक आगळा वेगळा कार्यक्रम आज इथं आपण करणार आहे. प्रत्येक महिलेला असं वाटत असतं की आपण खूप स्मार्ट अशी सुनबाई व्हायला पाहिजे आपल्या सासूच्या समोर. तर आता इथे कसं झालेलं आहे की इथं सुद्धा एक नवीन लग्न झालेलं कोपल आहे. कोपल बरोबर, हां, त्या कोपल बरोबर इथे एक नवीन लग्न झालेलं कोपल येणार आहे. पण ह्या कोपल बरोबर जशी एक त्यांची फॅमिली आहे, तशीच ह्यांची पण फॅमिली आहे. आणि आपला कार्यक्रम आहे गुलकंद केबल नेटवर्क प्रस्तुत, मी माठ सुनबाई. नाईक फॅमिली आपल्या बरोबर आहे, पाईप फॅमिली आपल्या बरोबर येणार आहे. तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत पाईप फॅमिलीसाठी. हॅलो, हाऊ आर यू? ओ हा, राम राम सगळ्यांना, राम राम. वाव, चला उंदरे, यावेळी जास्त खर्च केला तुम्ही. हा उंदरी म्हटलं, यावेळी जास्त खर्च केला तुम्ही. नाही, हळूहळू आपला वाढत चालला अन्न खर्च. पाईप फॅमिली आपलं मनापासून स्वागत, धन्यवाद. आणि एखादा मेंबर तुमचा येणार होता, ते कुठे? हे हा येणार आहे, येणार आहे. आमचा एक गणेश मेंबर. ऐ, कुठे राहिलं ते पोरग मागत राहिलं का? कुठे राह गणेश? आला आला. हा आमचा गणेश आहे. अरे मग ह्याला मग त्या दुसऱ्या कार्यक्रमात का नाही आणलं? मागच्या स्किट मध्ये का नव्हता? नाही नाही नाही, ह्या म्हणजे हा करणी करत होता तिकडे. कुठे? बाथरूम मध्ये. नाही नाही, म्हणजे कसं सकाळी जास्त जेवण वगैरे झालं म्हणे, तर मी म्हटलं जा जाऊ नये आरामात, तर तू अडकला तिकडे. बाकी बरं आहेस ना रे? आता ओके आहे, आमच्या बरोबर खेळणार आहे आमच्या फॅमिली. ओके ओके, तर आता फॅमिलीची आपण ओळख करून घेऊ. प्रत्येकाने आपलं नाव सांगा, तुम्ही कोण आहात या फॅमिली मध्ये? मी सुमन पाईप. सुमन पाईप, आपण कोण आहे ह्या घरात? मी हिची सासू आहे. अच्छा अच्छा, हे माझे मिस्टर. वा वा वा. आणि तू पोरगा? अच्छा. आणि हा हा असाच ओळखीचा ते शेजार. ओके ओके, चालेल चालेल. तुमचं नाव सुमन पाईप, सुनबाई लाजतात त्या. तुमचं नाव सांगा सुनबाई, नाव सांगा. कौशल्या पाईप. कौशल्या पाईप. तुमचं काय? राजाराम पाईप. राजाराम पाईप. आपलं नाव? मी ठिबक पाईप. तुमची पाईप टीम, ह्यांची नाईक टीम, यांच्यामध्ये आता इकडं कॉम्पिटिशन आपण खेळणार आहे. आणि बघायचंय की कोण माठ ठरणार, जे हरणार ते माठ. तर तुम्ही एकमेकांना चोर करा. चोर करतो. तर आता थोडीशी आपण सुरुवात करूयात. खर तर आता इथं नवीन लग्न झालंय म्हणल्यानंतर उखाणा घेणं फारच गरजेचं असतं. नवीन लग्न त्यांचं झालंय, तुम्ही उखाणा घ्या प्लीज. देविका. भाजीत भाजी मेथी. नाही 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 नाही, असं नको. एकदम बेसिक नको प्लीज. अरे ते भाजी आता पोट्टे पण खात नाही. अभिराम, तुम्हाला सुचत असत तुम्ही मदत करा. बाकीचे लोकांनी मदत करा टीम मध्ये. अभिराम घेईल वेगळं काहीतरी. नाही नाही नाही, मदत करा, घेईल काय. आमच्या साडी नसणारे पुरुष फक्त आमच्याकडे. प्लीज तुम्ही हा मदत करा, एकमेकांमधली भांडणं विसरून आज मदत करा. हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी. हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी. अभिराम रावांचं नाव घेते चला हवायू द्यायच्या दिवशी. पॉइंट आपण देतोय. आता तुम्ही अण्णांचं नाव घ्यायला पाहिजे उखाण्यातून. अण्णा आहेत का नाही? अण्णा कुठे आहेत?
बसलेत ना. अच्छा बसलेले आहेत. अण्णांचं नाव घ्यायला पाहिजे. समोर आहेत. समोर अण्णा नमस्कार. कॅमेरामन प्रयत्नही करू नका, अजिबात येणार नाही. अरे मी काय घेऊ. आता तुम्ही त्यांना हे करा. रात्रीच खेळ करता करता अण्णा गेले वरती, मी राहिले खालती. डेंजर आहे पण हे स्पॉन्टेनिटी ह्याला म्हणतात. स्पॉन्टेनिटी स्पॉन्टेनियस त्यांनी टाकले. म्हणणं त्यांना गेले वाटते बहुतेक. त्यांच्या सासून घेतलं तुम्ही नाही. दोघांमध्ये कॉम्पिटिशन झालं पाहिजे. कोकणात आहे. वा कोकणात आहे फेसळणारा समुद्र. वा वा. कोकणात आहे फेसळणारा समुद्र आणि समुद्रावर आहेत झुळझुळणाऱ्या लाटा. छान. कोकणात आहे फेसळणारा समुद्र आणि समुद्रावर आहे झुळझुळणाऱ्या लाटा. यांनी मला उखाणा घ्यायला लावला. मला काय येते. तुम्ही घ्या सुनबाई, तुम्ही घ्या. कशाला नाटक आहे तशीच. त्याला काय करायचं घेते. दसऱ्याच्या दिवशी बायको रडताय काय तू. दसऱ्याच्या दिवशी फुल लागतंय. फुल थांब थांब जरा एक मिनिट. दसऱ्याच्या दिवशी फुलं लागतात पिवळी. दसऱ्याच्या दिवशी फुलं लागतात पिवळे. दसऱ्याच्या दिवशी चवळी चवळी चवळीची शेंग म्हणलं मी. मुळी माझी सासू चवळीच्या शेंगेसारखी दिसते बघा कशी. फक्त पाण्यात राहून फुगली आहे थोडीशी. फायटिंगच करा थोड्या वेळानंतर मला वाटतं आता. ग बसा. तर आता इथे काही राऊंड होणार आहेत. पहिला राऊंड आहे जनरल कोनॉलेज. जे कोनॉलेज येणार नाही त्यांना शून्य मार्क म्हणून जनरल कोनॉलेज. तर आता बघूयात काही प्रश्न. प्रश्नांची उत्तरं. पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारणार. हे काय चाललंय तुझ. करणी का त्यांना उत्तर येऊ नये म्हणून. त्यांना उत्तर येऊ नये म्हणून आपल्या बाजूने करणी असते. करणी असते कशी असते. शक्य आहे का. आमचा विश्वासच नाही त्याच्यावर. अरे माझ्याकडे हा धूप आहे बघा. हे जर लावलं ना तर समोरच्याला दिसत नाही काहीतरी. काही कसं होईल तुमच्या गावात खरंच. हा तो मलाही दिसला नाही आता. हा बघायचं तुम्हाला. बघायचं आहे. नाही दिसत. डायरेक्ट डोळ्यात घातले. नाही दिसत समोरच्याला. एक मिनिट. मी हे करणी माझ्या जादून तुमच्यावर उलटू शकतो. नाही उलटवू शकत माझी करणी. अरे मी उलटू शकतो. कशी. माझ्याकडे शक्ती आहे. कशी. कुठे आहे तुमची ती. हे बघा पुढी. त्याच्यानंतर आता आपण प्रश्नांच्याकडे वळूयात. यांना मी प्रश्न विचारेन. यांचं उत्तर घेऊ, तुमचं उत्तर घेऊ. ज्यांचं चांगलं त्यांना पॉइंट्स मिळतील. तुम्हाला प्रश्न आहे. एखाद्यानं जर तुमच्यावर करणी केली तर तुम्ही काय कराल.
जैसी करणी वैसी भरणी. मग काय त्याला काचीची भरणी द्याल. चांगलं उत्तर. यांना 10 पॉईंट देऊन टाका. आय शाबास. आता थोडं हे वेगळं. करणी असती जगात मी असा जमिनीवरनं पाऊस पाडलाय डायरेक्ट आभाळात. खाली पाडला असं म्हणा. नाही नाही, जमिनीवरनं पाडला आभाळात. जमिनीत ना आभाळात पाऊस गेला. कसं काय? दिवाळीला लावला होता. आता मी फुलाची भजी करू शकतो. काय करणी असते मी करून दाखवू शकतो. तुला हे खरंच येतं का? तू सिरियल मध्ये तुझा रोल वाढवतो हे करून. खरं नाही, मला येते. करणी असते जगात. कशी करणी? दाखव. याचं कसं भजी होणार? झेंडूच हा एक. शपथ. आम्हाला कळलंच नाही की कधी भजी. आई शपथ, ही करणी करून तुम्ही भजी काढली? हो. ही कशी काढली? मागे नाश्त्याला आलो तिकडनं काढली. एका फुलात दोन भजी. एका फुलात दोन भजी. वा वा, चांगली ऑफर आहे. येस सन. पाव 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 काढाल का? पाव पाव पडतो भाई. सर, करणी असती मी पाव काढू शकतो. चल काय बस. खरंच सर? दाखव. हा पेपराचा पाव करू शकतो मी. हा हा सर. पाव बरं कसा करतो? काय हात पुसून घे, बाकी काय नाही करणार. कचरा करू नका. नाही नाही सर. पाव आला. तू एक काम का नाही करत? हा धंदा कर, तुला खरंच पैसे तरी मिळतील. भजी पाव. आई सतत महिलांनी विचार करा. मांजर घरातलं जर सतत दूध पीत असेल तर काय उपाय करायला पाहिजे आपण? मांजर घरातलं दूध पीत असेल तर काय उपाय करायला पाहिजे? त्याच्यासाठी वेगळं वाटेल दूध करून. पावडरचं दूध वापरायला पाहिजे. पावडरचं दूध वापरायला पाहिजे. मांजरांनी त्यातली पावडर लावली म्हणजे. पण दूध पीत असेल पावडरचं पण मांजर असं मला वाटतं. काय उपाय कराल की पातील समजा आहे? दुधाला विरजण लावून टाकायचं. दुधाला विरजण लावून टाकायचं म्हणजे चहा दह्याचं करायचं. मांजर कुठून पिणार? आपण प्यायचं. हे बेटर आहे, हे बेटर आहे. दूध शिल्लकच नाही ठेवलं तर मांजर पिणार कसं? आता तुमचं उत्तर घेतलंय. आता बघू यांनी काय उत्तर देणार. दूध जर मांजर पित असेल तर काय करावं त्यांनी? मला असं वाटत कि दूध जर मांजर पिऊ नये असं आपल्याला वाटत असेल तर आपण दुधात बॉर्नव्हिटा घातलं पाहिजे. अरे मग त्याला आवडेल आणि त्याला सवय लागली म्हणजे? तेच सर. आपण एक दिवस बॉर्नव्हिटा टाकू, दोन दिवस टाकू, मग मांजरा त्याची सवय होईल. आणि तिसऱ्या दिवशी आपण त्यात बॉर्नव्हिटा टाकायचंच नाही. असं झालं की मांजर म्हणेल हे काय बॉर्नव्हिटा? नाही, मी नाही पिणार. मांजर पण गेलं, त्याच्यामुळे मांजर गेला आणि लाठी बी नाही तुटली. चांगला होता पण शेवटचा फालतू होता. यांचं उत्तर चांगलं होतं त्यामुळे ह्यांना मी 10 पॉईंट देतो. टाळ्या त्यांच्यासाठी जोरदार. तर आता पुढचा कारलं आपण खातो. कारल्याची भाजी करतात. कारल्याची भाजी कडू होऊ नये म्हणून आपण काय करायला पाहिजे उपाय? मलमल मध्ये बांधून ठेवायचं. मीठ घालून मलमल मध्ये घालून ठेवायचं. मलमल मध्ये बांधून ठेवायचं. भाजी साधारण करताना कारल्याची काय काय उपाय करतात? चिंच, साखर टाकली पाहिजे. मला वाटतं तुमच्यापैकी
फक्त पुरुष स्वयंपाक करतात. हळद आणि मीठ लावून ठेवायचं, 10 मिनिटाने पाणी सुटतं ते काढून टाकायचं. आता तुम्हाला विचारतो की कारलं कडू असेल आणि ते गोड व्हावं त्याची भाजी वाटत असेल तर काय करता? त्या कारल्याला का नाही परमानापेक्षा जास्त गरम करायचं. काय गरम करायचं? पाक. ती भाजी गरम करायची? हा. मग जळेल ना ती? मग तसंच पाहिजे ना, ज्याचं जळतं त्यालाच कळतंय की. अहो 2 वर्षापूर्वी लग्न झालंय आमचं, आधी मी लय तिखट वागायचो हिच्याशी, 2 चटकं खाल्लं लय गोड वागतो. कारल्याला चटकी दिली तर कारलं गोड वागलं. गोड वागत का नाही? बेस्ट आन्सर यांना द्या. आता पुढचा प्रश्न आहे फार महत्वाचा. अण्णा येतात सगळ्यांना माहिती, अण्णा आल्यावर काय काय घडतं बाबू की लोकांना कळतं आता अण्णा आलेत? अशा कुठल्या घटना आहेत तुमच्या इथे घडणार? आई वेडी होते. कशाच्या मुळे त्यांना कळतं अण्णा आलेत? झोपाळा हलतो. झोपाळा हलतो, बरोबर आहे. विडीचा वास येतो. विडीचा वास येतो. हा, विडीचा वास येतो. अजून अण्णा आल्यावर काय? नाना बरळतात. नाना बरळतात. तर अशा काही घटना त्यांनी? नाही नाही, चुकीच आहे. अण्णा आल्यावर असं काय नाही होत. काय होतं मग? मला माहिती अण्णा आल्यावर काय होतं. काय होतं? अण्णा आल्यावर आम्हाला मसाला डोसा, इडली आणि वडा मिळतो. त्यांच्याकडे अण्णा आल्यावर आवाज कसा येतो? आमच्याकडे कसा येतो? शपथ येतो अण्णा सकाळी सकाळी येतो. खरे खरे खरे. मुघलीच्या केसाचा गणेश सरक गणेश भाऊजी छान. बढिया बढिया. पण कोण आहे हा? थोडस एंटरटेनिंग काहीतरी करू शकतं का? खूप बोर व्हायला लागले. करूया एंटरटेनिंग. तू घरी जा. सर खरंच काय मला, आमची आई सॉलिड डान्सर आहे सर. आमची आई सॉलिड डान्सर आहे. तर तुमची आई डान्स करते का? अप्रतिम. चांगली करते जास्ती. मग त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन करा. चला हाडाचा कलाकार आहे म्हणून मी काय बोलत नाही. गुड. तर आता पुढचा राऊंड आहे चॅलेंज राऊंड. सर आम्ही असं ठरवलंय म्हणजे आमच्यामध्ये की आम्ही तुमच्या सिरियलला बघून खूप घाबरतो, सगळ्या कॅरेक्टरना बघून, सगळे आर्टिस्टना बघून. पण एक तुमच्या सिरियलमध्ये एक आर्टिस्ट आहेत ज्यांना आम्ही अजिबात घाबरत नाही. कोण?
माधव सर. माधवची भीती नाही वाटत तुम्हाला? नाही वाटत सर, म्हणजे तेच घाबरल्यासारखे वाटत. तर आम्हाला एकदा त्यांना बघून घाबरायचंय. तर आमचा असा टास्क आहे की त्यांनी त्यांचा असा गेटअप करावा की त्यांना बघून भीती वाटली पाहिजे आम्हाला. गेटअप म्हणजे मेकअप मध्ये असं त्यांनी काहीतरी करून दाखवा. आणि त्याचं साहित्य आणा ना, आम्ही रेडी ठेवलंय सगळं रेडी. मग तुम्ही पण करायला पाहिजे तुमचा एक माणूस, त्यांनी एकट्याने का करायचं? ठीक आहे, त्यांनी चूज करावा कुठला पण माणूस. आम्ही त्याला करू डेंजर, तुम्ही त्यांना करा डेंजर. माझा उत्तर आहे ना. तुम्ही कोणाला करणार? तुम्ही सांगा ना, त्यांना कोण हवा तर आवडेल ते. त्यांना करा सागर. सागर सागर सागर. ओके, वेळ संपली, वेळ संपली. बस बस ओके, थांबा थांबा. वेळ संपलेली आहे आणि तुमचं बूथ पहिलं समोर आहे. नाही नाही, तुमचं नियम आहे सर, तुमचं पहिले आना नियम. खतरनाक जोरदार काळे यांच्यासाठी. एकदा घाबरून दाखव ना असं झोंबी सारखं. अरे नको, अरे नको. ओके, तुम्ही इथे उभे राहा आता. तुमचं बोट दाखवून घाबरले. तुम्ही हारला, तुम्ही काय नाही केलं, तुम्ही हारलाय. मग आम्हाला जिंकायचं नव्हतंच. यांची आम्हाला जिरवायची होती सर. ही फॅमिली आम्हाला बाहेर भेटली होती. ह्यांना म्हणलं सर एक फोटो देता का, तर म्हणलं नाही नाही आमचा शो आहे म्हणून निघून गेला सर. तारा तारा ओळखलं नाही यांना. ठीक आहे ना सर, आता बघू कोण फोटो काढते तुमच्यावर. पण यांच्यासाठी होता काया. पण खरं तर हे जिंकले विनर टीम. नाईक टीम साठी एकदा जोरदार. आता येणार आहे छाया तुमच्याकडे. नम्रता, खरं तर छाया ही अशी मुलगी आहे जिच्यावरती खूप अन्याय झालेला आहे निसर्गतः, पण तरी सुद्धा ती लढतीये त्या गोष्टींशी. काय सांगशील याबद्दल? तसं बघायला गेलं तर थोडं वेगळं जरी असलं तरी तिच्या माझ्यामध्ये थोडंसं साम्य आहे. म्हणजे ती जितकी हट्टी आहे मी सुद्धा तितकीच हट्टी आहे. एखादी गोष्ट करायची ठरवली की ती टोकापर्यंत न्यायची हा माझा स्वभाव आहे. त्याच्यामुळे तिच्या माझ्यात थोडंसं साम्य मिळालं. आणि संतोष सरांनी ती लिहितानाच इतकी सुंदर लिहिती होती की मला ती करायला फार छान वाटली. वा वा. तर आता येणार आहे सुषमाकडे. सुश्लेया ही व्यक्तिरेखा खूप फेमस झालेली आहे आणि तिची खूप भीती वाटते आम्हाला खरं तर. आणि मग अशी काय झालं म्हणजे का, ती समोरून गेली आणि दोनदा मेकअप रूमची लाईट गेली आमच्या. खरं झालं हे, खरं झालं. आम्ही एवढं घाबरलो होतो ना. आता वैयक्तिक पण होतं का तुझ्या आजूबाजूला असं? नाही नाही, असं कधीच वैयक्तिक होत नाही माझ्या आजूबाजूला. उलट आय एम ऑलवेज लाफिंग ऑन सेट्स, आय एम ऑलवेज मेकिंग फन. म्हणजे त्या कॅरेक्टरपेक्षा एकदम वेगळं कॅरेक्टर आहे. कधी कधी स्क्रीनवर स्वतःला पाहताना मला असं वाटतं की ही खरंच मी आहे का, हे खरंच मी केलंय का, नाही कळत बऱ्याच वेळेस. म्हणजे ते मे बी ते इन्व्हॉल्व्ह होऊन केल्यामुळे अपअप होऊन जातं. आय डोंट नो हाऊ आय डू इट. आणि आता येणार आहे अभिरामकडे. तू गोव्याचाच आहेस असं मला कळलंय. भूमिपुत्रासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. वा वा. ही भूमिका ना मला आधी समजत नव्हती काय आहे, कारण बरेच शेड आहे यात. की हा लहान भाऊ जरा जरी असला तरी याच्यावर जबाबदारी आहे. तो एक एम पी एस सी करून आलेला एक विद्यार्थी आहे, तर तेवढा मॅच्युअर्ड आहे तो. तर ती मॅच्युरिटी ठेवून पण तरी तो लहान आहे यांच्यामध्ये, दत्ता माधवमध्ये लहान आहे. तर त्याचा एक हट्ट असतो. अरे तुम्ही माझं का ऐकत नाही? तसं ते दत्तावर पण माझं हे आहे की अरे यार माझं ऐक ना, असं का करतो तू, असं नाही आहे, हे वेगळं असतं, असं असतं. तर हे सगळं समजत गेलं हळूहळू आणि ती तो उभं राहिलं ते कॅरेक्टर. वा वा. आता येणार देविकाकडे. देविका नुपूर, तुझ्या पात्राबद्दल आणि या सिरियलच्या अनुभवाबद्दल काय सांगशील? जेव्हा आम्ही हे सिरियल घेतलं
तेव्हा मी संतोष सरांना पहिला प्रश्न विचारला होता की सर लग्न होतं का, आणि ते असे होते की तुला नंतर कळेल. आणि म्हणजे जेव्हा मी घेतलं तेव्हा मुळात हेच माहीत नव्हतं की लग्न होतं की नाही. त्याच्यामुळे सुरुवातीचे खूप दिवस माझं शूट पण कमी लागायचं आणि आमचे सीन पण वेगवेगळे लागायचे. आम्ही फक्त फोनवर बोलायचो, त्यामुळे मला काहीच माहीत नसायचं की इकडे काय चाललंय ह्यांच्या घरात. मी घरी जाऊन टीव्हीवर बघायचे की अयला हे पण घडलं असं व्हायचं. आणि माझा जो रोल होता ती खूप लाजरी बुजरी सगळ्यांचा ऐकणारी शांत अशी वगैरे. आणि फायनली लग्न लागलं, सो आता मजा येते करायला, घरात येऊन मजा येते. आता फोन करते, आता मुलं किती होणार वगैरे. आता मी माझ्या आईला फोन करत असते सारखी इकडचं सांगायला. आता येणार आहे विश्वासराव तुमच्याकडे. खरं तर हे पात्र आत्ता एंटर झाल्यानंतर लोकांना कळलं की तुम्ही पोलीस आहात. ही सिरियल एका पिकला पोहोचलेली होती आणि त्याच्यामध्ये माझी एंट्री होती, त्यामुळे ऑब्व्हियसली खूप बर्डन होतं की आता एकदम मध्येच असं कॅरेक्टर महत्त्वाचं जर इंट्रोड्यूस झालं तर काय होणार पुढे. आणि त्यात परत नाती पण जपायची आहे आणि पुन्हा इन्व्हेस्टिगेशनसुद्धा करायचं आहे, त्यामुळे थोडी त्याची दमछाक होतीये. पण आता लवकरात लवकर सत्य बाहेर येईलच. पण तुम्हाला सांगू का कोणी ओळखू न ओळखू हे पोलीस आहेत सुरुवातीला? मी ओळखलो होतं हे पोलीस असणार. कसं काय? कारण सिरियलमध्ये पांडवे म्हटल्यावर कधीतरी हवालदार येणारच की हो. यानंतर आपण या मंचावरती आमंत्रित करणार आहोत या मालिकेचे दिग्दर्शक राजू सावंत यांना. जोरदार टाळ. सर स्वागत, विनंती करतो आमच्या बरोबर बसा तुम्ही. यानंतर आपण आमंत्रित करूयात या मालिकेचे निर्माते सुनील भोसले आणि संतोष अयाचित यांना. सर मनापासून स्वागत. स्वागत, मी बसण्याची विनंती करतो दोघांनाही. तर दिग्दर्शकांपासून सुरुवात करतो. दिग्दर्शक आहेत राजू सर आणि ते फार गोड दिग्दर्शक आहेत. कसं असतं दिग्दर्शकाला ऍक्टर सांभाळायचे असतात, तुम्हाला भूत सांभाळायची होती. कसा होता अनुभव? अनुभव फारच छान आहे, कारण कथेला पूरक लोकेशन कोकणाचा निसर्ग आणि हे सगळं एक्सपोज करायला मला मिळालं, मला शूट करायला मिळालं, ह्याचा खूप अभिमान आणि आनंद होतो आहे. आणि सगळ्यात जास्त आवडते की ही मालिका लहान मुलांना आवडते. लहान मुलांची ना गावाकडची ओढ वाढली. म्हणजे माझ्या घरातलं उदाहरण सांगतो मी, की आधी नाही तर बाबा सुट्टीत आपण केरळला जाऊ, काश्मीरला जाऊ, हो इकडे जाऊ, आता आपण कोकणात जाऊ. वा वा, हे वाढायला लागले. वा. या मालिकेचे निर्माते सुनील सर, तुम्हाला मला विचारायचं आहे की कसा आहे या टीम बरोबरचा अनुभव आणि या निर्मितीचा अनुभव? ॲक्च्युली संतोष अयाचित आणि मी सुनील भोसले, आमची ही पहिली निर्मिती साजरी क्रिएटिव्हची. संतोषनी त्याचं लेखन केलेलं आहे आणि त्याच्यानंतरही भूतं जमवायला आम्ही सुरुवात केली, एक एक करत. मग भूतांना या राजू सरकडे देऊन टाकलं आणि बोला आता चला आता खेळ सुरू करा म्हणून. वा वा. संतोष सर आता तुम्हाला विचारायचं आहे, ही कथा तुमची आहे, एकीकडे जय मल्हार इकडे डायरेक्ट रात्रीच खेळ चालले, कसा बॅलन्स साधता? कारण या संपूर्ण प्रक्रियेमध्ये खूप वेल इन ॲडव्हान्स किंवा खूप आधी सगळ्या गोष्टी ठरवल्या जातात. जय मल्हार सुरू होतं आणि ते खूप छान चालू होतं आणि आजही सुरू आहे. एक दिवस सांगितलं की आपल्याला भयकथा करायची आहे, पण आत्तापर्यंत जशी भयकथा दाखवली गेली आहे तशी आपल्याला नाही करायची. आपल्याला भूत न दाखवता लोकांना घाबरवायचं आहे, पण त्याचबरोबर नातेसंबंधांची गोष्ट ही सांगायची आहे. हेच त्याचं यश असावं. वा वा. तर आमच्या गावात एक पोस्टमन काका आहेत, ते पोस्टमन काका नेहमी एक पत्र घेऊन येतात, बघायचंय यांच्यासाठी ते कुणाचं पत्र घेऊन आलेत. या नमस्कार. अरे देवा, दसऱ्याच्या शुभेच्छा. हो तुलाही. हे एक पत्र आलं आहे, कुणाचं आहे ते कळेलच तुम्हाला, मी वाचून दाखवतो. सगळ्यांसाठीच आहे. समस्त मनुष्य प्राण्यांना माझा नमस्कार. मी कोण? खरं तर तुमच्यापैकी कुणीच मला पाहिलेलं नाही, पण तरी तुमच्यापैकी बऱ्याच लोकांच्या मनात मी आहे. तुमच्यापैकी कुणीच कधी माझ्याशी बोललेलं नाही,
तरी लोक माझ्याविषयी तासनतास बोलतात. तुमच्यापैकी कधीच कुणी माझ्या घरी आलेलं नाही, पण अशी कितीतरी घरं आहेत, वाडे आहेत, बंगले आहेत, जे माझ्या नावाने ओळखले जातात. मी भूत आहे. कुणीतरी मला पाहिलं असं सांगितलं आणि तेव्हापासून बरेच लोक मला पाहिल्याचा दावा करतात. खरं सांगतो, तुम्ही माणसं माझ्याबद्दल एवढ्या खोट्या नाट्या गोष्टी सांगता की तळपायाची आग मस्तकात जाते. अरे, मला काही इज्जत आहे की नाही? हायवेवर उभा राहून लिफ्ट मागतो असं सांगता. काही लोक सांगतात की मी रस्त्याने चाललो होतो आणि मला एक भूत दिसलं साडीत, सारखं मला बोलवत होतं. आता हे सांगणाऱ्या माणसाच्या तोंडाकडे बघितलं तर बायकोसुद्धा लवकर बोलवत नसेल याला. पण सांगणार काय, तर साडीतलं भूत बोलवत होतं. असे थापाडे लोक माझी इमेज घालवतात. महत्त्वाचं आणि अगदी खरं सांगायचं तर जगातल्या कुठल्या सिनेमात दाखवतात तसा मी नाही. मी अगदी तुमच्यासारखा आहे, तुमच्यातलाच एक आहे. विश्वास बसत नाही, पण हेच खरं आहे. मी अगदी चार चौघांसारखा आहे. आणि हो, भूत नाही वगैरे खोटं आहे, भूत असतं. स्वतः मी भूत सांगतोय, भूत असतं, 100% असतं. फक्त ते झाडाला लटकलेलं नसतं, स्मशानात नसतं, तर ते असतं तुमच्यात, तुमच्या जवळपास असतं, बऱ्याचदा तुमच्या घरातही असतं. मग तुम्ही म्हणाल भूत नेमकं कसं असतं. भूताला ओळखायची काही साधी लक्षणं आहेत, ती मी तुम्हाला सांगतो, नीट लक्ष देऊन ऐका. भरपूर दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या माणसाने आरशात आपला चेहरा बघावा, तो भूतच असतो. आंदोलनाच्या नावाखाली सरकारी बस जाळणारे, दगडफेक करणारे चेहरे बघा, ती भूतच असतात. डीजे लावून रस्त्यावर गाढवासारखे लोळणारे लोक बघा, तीही भूतच असतात. कारण या लोकांच्या आवाजाने बाकीची माणसं दारं खिडक्या बंद करून बसतात, भूताला घाबरून असंच बसतात ना लोक. मग तुमच्याजवळ असणारी भूतं तुम्हाला ओळखू कशी येत नाहीत? मला सांगा, भूत बघितल्याच्या गप्पा मारणारी लोकं काय बोलतात? भूत आपल्या मानगुटीवर बसतं, भूत आपल्या मानगुटीवर बसतं. मग हे जातीपातीचं भूत तुमच्या मानगुटीवर बसलंय कित्येक वर्ष, ते अजून तुम्हाला ओळखू कसं येत नाही? मला एक कळत नाही, भूतावर विश्वास ठेवणारी माणसं भूतदयेवर का विश्वास ठेवत नाहीत? भूताबद्दल तुम्हाला बरेच प्रश्न पडत असतील. भूत काय खातं, हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. मी सांगतो, भूत काय खातं. भूत पैसे खातं. बरं, थोडे थोडके नाही, खूप. तुमच्या भोवती जर कोणी करोडो रुपये खाणारं असेल तर ते भूत आहे हे नक्की. शेवटी आपल्याला 6 फूट जमीन लागणार आहे हे ठाऊक असून शेकडो एकर जमीन बळकावणारे, अंगावरचं सगळं सोनं काढून घेणार आहेत वर जाताना हे ठाऊक असूनही बँकेत किलोने सोनं लपवून ठेवणार आहे, शेवटी एक पांढरा कपडा टाकला जाणार आहे अंगावर हे ठाऊक असूनही विदेशात काळा पैसा ठेवणार आहे, माणसं कशी असू शकतात? यात वाईट एकाच गोष्टीचं वाटतं, या भूतांना आई वडील असतात. तुम्ही बघा, लहानपणी मुलाने चुकून रुपया गिळला तर केवढा जीव खालीवर होतो आई बापाचा, घाबरून जातात. तो पैसा काढण्यासाठी बाप धडपडतात, आया रडतात. मग मोठेपणी हाच आपला लेख करोडो रुपये खात असतो हे कळून सुद्धा कसे गप्प बसतात हे आई बाप. एखादा माणूस आजारी पडला, तापेत बरळू लागला तर त्याला तुम्ही भूतबाधा झाली असं म्हणता. पण मग टीव्हीवर, सभेत, चर्चेत जाती धर्माच्या नावाने गरळ ओकणाऱ्या लोकांना मात्र तुम्ही विद्वान मानता.
एवढा फरक का? ही भूतांची लक्षणं सांगण्याचं कारण एवढंच होतं की इथून पुढे तरी भूत शोधायला स्मशानात जाण्याची गरज पडू नये. नसलेल्या भूतांसाठी दारात लिंबू मिरची लावायची आणि असलेल्या भूतांना घरात लिंबू सरबत पाजायचं हे बरोबर नाही. खोट्या भूतांच्या अफवांवर विश्वास ठेवणं बंद होईल तेव्हा अंधश्रद्धा दूर होईल असं नाही. या खऱ्या भूतांचा नायनाट होईल त्या दिवशी खरी अंधश्रद्धा दूर होईल त्याचा प्रयत्न करायला हवा. वा वा, एक वेगळं पत्र तुम्ही घेऊन आलात आज. हो, फारच छान पत्र होत आहे. या मालिकेत पांडू म्हणून व्यक्तिरेखा जे करतात त्यांची प्रतिक्रिया घेऊयात सगळ्यांच्या वतीनं. कसं वाटलं पत्र आणि काय सांगाल? खरंच अगदी योग्य मत आहे. भूत आपण भूतभूत म्हणतो पण आजूबाजूला अशी माणसं असतात ज्याची आपल्याला भीती वाटायला पाहिजे आणि आपण त्यांच्यावर काहीतरी उपचार करायला पाहिजे. इथे आपण लिंबू मिरची लावतो पण ह्याच्यावरती काहीतरी उपचार करायला हवेत. थँक्यू, थँक्यू सो मच या पत्रासाठी. संतोषजी, तुम्ही लेखक आहात मालिकेचे, तुम्ही काय सांगाल या पत्राचं उत्तर कसं द्याल? मी मराठीत जेवढं वाचलंय तर भूतांवरची आत्तापर्यंतची मी ऐकलेली सर्वात बेस्ट कमेंट किंवा सर्वोत्कृष्ट शब्द आज ऐकले मी. अरविंद जगताप यांनी हे लिहिलेले आहेत. अरविंदसाठी एकदा जोरदार टाळा. धन्यवाद. मला खूप छान वाटलं की कालच्या भागात आणि आजच्या भागामध्ये रात्रीच खेळ चालायची ही सगळी टीम आपल्याकडे आलेली होती आणि पुढेही जे काही तुम्ही करणार आहात त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा मी देतो. आणि या मंचावरती आणखीन काही कलाकारांना मी आमंत्रित करतो आता. या सगळ्या पाहुण्यांना या मंचातर्फे मिळते एक छोटीशी छानशी आठवण भेट. तर मंडळी, तुम्ही सुद्धा आपल्या आजूबाजूला नक्कीच एक झाड लावा हाच संदेश देत घेतोय निरोप. भेटूयात पुढच्या भागात याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा.